महाराष्ट्र लाइव नव्या पिढीचं नवं व्यासपीठ। मागील 8 महिन्यांपासून थकित असलेला पगार मिळावा यासाठी सोलापूर परिवहन कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री आणि परिवहन मंत्र्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत निषेध केला। मनपामधील परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांचे मागील 8 महिन्यांपासून पगार मिळाले नाहीत, त्यामुळे संतप्त परिवहन कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्र्यांच्या ऑफिस समोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय। कर्मचाऱ्यांनी वेतनाची मागणी लावून धरल्याने इथे तणावाचे वातावरण निर्माण झाले। आंदोलन स्थळी आलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलकांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाला, मात्र पालकमंत्री येताच हा वाद संपुष्टात आला। आपल्या मागण्या लवकर मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सोलापूर मनपा परिवहन विभागाने दिलाय। सोलापूर महानगरपालिकेतील परिवहन कामगार कर्मचाऱ्यांना गेल्या 7 महिन्यापासून अद्याप पगाराचं वाटप केलेलं नाही, त्यामुळं या कामगारांच्या प्रापंचिक अडचणी वाढलेल्या आहेत। त्यांचं उदरनिर्वाहाचं सगळं साधन बंद झालेलं आहे। त्यांना जे उधारीवर माल देणारे लोक होते, किराणा दुकानवाले वगैरे, त्यांनी मी आयुक्तांनी पैसे द्यायला पाहिजेत, पगार करायला पाहिजे, परंतु आयुक्त म्हणतात परिवहन खातं हे माझं नाही, आणि परिवहन खातं जर माझं नाही तर मग आहे कोणाचं? आता आम्ही फैसला करायला परिवहन मंत्री, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विजयकुमार देशमुख महाराज यांना जाब विचारायला मी या ठिकाणी आलेलो। महाराष्ट्र लाईव्ह।